पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे राशन वर रोकेल मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे प्रॉपर शिक्षण मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे माझ्या भावांना आणि बहिणींना आज ज्या पद्धतीने सगळ्या निवडणुकांचा प्रचार होतो भाडोत्री कार्यकर्ते घेतले जातात दारू पाजली जाते पैसे दिले जातात त्या पद्धतीचे आम्ही नाही भावांना आणि बहिणींना तुमच्या सारखं दिवसभर कामधंदा करून संध्याकाळच्या वेळात हा प्रचार करतोय आमचं हेच म्हणणं आहे की आम आदमी पार्टी एक आपल्या सगळ्यांसाठी नवीन आशा आहे भावांनो आणि बहिणींनो आजादी मिळाल्यापासून 65 वर्ष या देशातल्या नेत्यांना मत दिलं पण आपल्याला काय मिळालं आपल्याला मिळालं झोपडपट्ट्या आपल्याला मिळाली गरिबी आपल्याला मिळाली लाचारी आपल्याला मिळालं दारिद्र्य आणि हे सगळं मुद्दे घेऊन आम आदमी पार्टी या लोकसभेच्या निवडणुकांना उतरली आहे आमचं हेच म्हणणं आहे की आपल्या कष्टाचा पैसा गेला कुठं आणि म्हणूनच आज संध्याकाळी आपल्या खड्ड्यामध्ये मैदानामध्ये आपले उमेदवार साधा माणूस आहे तुमच्या आमच्यासारखा ते आपल्या भेटीला येत आहेत त्यांचं भाषण होणार आहे गाण्यांचा कार्यक्रम आहे आणि नक्कीच त्या नेत्यांना आपण प्रश्न विचारले पाहिजे आणि आपण सुचवले पाहिजे की आमच्यासाठी काय करा तर नक्की संध्याकाळी सगळ्यांनी या खड्ड्यामध्ये भाइयों और बहनों आम आदमी पार्टी के कार्यकर्ताओं से आप लोग सब मिल चुके हैं आज आम आदमी पार्टी के उम्मीदवार प्राध्यापक सुभाष वारे यहाँ नीचे मदरसे के पास जो खड्डा है वहाँ पे सवाल लेने के लिए आ रहे हैं जो लोग भी इस आवाज को सुन सकते हैं वो अपने परिवार वालों के साथ जरूर उस सभा में शामिल हो ये हम सब लोगों का अधिकार है कि जो नेता को हम चुनने जा रहे हैं हम उससे बात करें उससे सवाल पूछे उससे अपनी बातें कहें तो दोस्तों बाकी पक्ष के नेता आते हैं कि नहीं ये आप भी जानते हैं हम भी जानते हैं जब आते हैं तो क्या करते हैं ये भी हम जानते हैं लेकिन आम आदमी पार्टी का जो नेता आएगा वो हम सबसे बात करना चाहता है आप लोग जरूर इस मौके का फायदा उठाइए और सब लोग नीचे खड्डा के पास जमा हो जाइए सभा अभी 15-20 मिनट में शुरू होने वाली है जिंदाबाद जिंदाबाद ये जाना वहां से